नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप। सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षा 27 डिसेंबर 2020 रोजी झालेली होती आणि त्या अनुषंगाने पेपर क्रमांक 2 मराठी या विषयाच्या ज्या ठिकाणी उत्तरपत्रिका देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे। पहिले काही प्रश्न आपण आज या ठिकाणी घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची जी काठिण्य पातळी होती ती जरी आपल्याला त्या मानाने इतर परीक्षेच्या म्हणजे आजवर झालेल्या परीक्षेच्या मानाने उच्च वाटत असली तरी प्रश्न थोडा विचारपूर्वक सोडवल्यानंतर हे प्रश्न सुटणारे होते। अभ्यास आपला त्या पद्धतीचा होताच नाही अशातला भाग नाही, परंतु आपण अशा पद्धतीचे प्रश्न आल्यानंतर प्रथमतः गोंधळून जातो। तर गोंधळून न जाता किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण परीक्षा देणार नाही वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत निगेटिव्ह त्याच्यातून न घेता पॉझिटिव्ह विचार करा। कारण तुमचा जो अभ्यास आहे, जवळपास 60,000 विद्यार्थी जर परीक्षेच्या काही कारणास्तव म्हणजे कोरोनाच्या संकट असल्यामुळं किंवा इतर काही गोष्टीमुळे उपस्थित राहिले विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत, अगदी त्याच पद्धतीने विचार केला तर ज्या ठिकाणी जे विद्यार्थी उपस्थित होते त्याच्यातून त्यांना 6% रिझल्ट त्या ठिकाणी विद्यार्थी पास करायचे आहेत। आणि त्या अनुषंगाने जर विचार करता आपल्याला जरी ही प्रश्नपत्रिका उच्च वाटत असली तरी नक्कीच मेरिट जे आहे ते खाली आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मराठी या विषयामध्ये जवळपास आपण आज काही प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। याच्यामधला पहिला प्रश्न अशा पद्धतीचा आहे की पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण अध्यक्ष असताना ते उधळले गेले। तर पुणे येथे झालेलं जे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं त्याचे अध्यक्ष हे उभा भावे होते आणि ते 1977 साली झालं। आणि पुणे येथे ते झालेलं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं ते उधळलं गेल्याचं आपल्याला सांगता येतं। आता या ठिकाणी गंगाधर गाडगीळ असतील, प्रभाकर पाध्य असतील किंवा व्यंकटेश मांडगुळकर असतील याचा विचार न करता जे की आपण आदिवासी साहित्याच्या संदर्भात पाहत असताना मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं होतं की एकाच वेळेस एकाच ठिकाणी बऱ्याच वेळेस साहित्य संमेलनं झाली आहेत, त्याचे अध्यक्ष मात्र वेगवेगळे। अगदी त्याच पद्धतीनं पुणे येथे बरीच साहित्य संमेलन आजवर झालेलं आहे, त्याचे अध्यक्ष हे वेगळे आहेत, परंतु 1977 झालेलं जे साहित्य संमेलन आहे त्याचे अध्यक्ष मात्र त्या ठिकाणी उभा भावे हे होते। आणि 1977 ते साहित्य संमेलन झालेलं आपल्याला सांगता येतं, ते काही कारणास्तव उधळलं होतं हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षविना कुठं पार पडलं। तर हे साहित्य संमेलन किंवा हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न मला वाटतं की कोणत्याच विद्यार्थ्याचा चुकला नसेल। त्याचं कारण असं जे की महाबळेश्वर या ठिकाणी झालेलं जे साहित्य संमेलन होतं ते अध्यक्षविना पार पडलं। त्याचं कारण असं की आनंद यादव यांची जी काही साहित्यकृती म्हणजेच संत सूर्य तुकाराम ही बाहेर पडली आणि त्याच्यामध्ये जे आक्षेपार्ह काही भाग त्यांना टाकला होता आणि त्या दृष्टिकोनातून एकूणच ज्या काही वारकरी संघटना आहेत किंवा संप्रदायाची निगडीत संत तुकारामांशी निगडीत असलेले जे काही संप्रदाय आहेत त्या संप्रदायांनी जे काही आनंद यादव होते तर आनंद यादवांना या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष पदावरून त्या ठिकाणी हटवलं होतं। त्यांना ती जी काही कादंबरी होती ती माघारी घेतली होती, ती प्रकाशित झाली असताना आणि काही वितरकाकडे गेली असताना किंवा वाचकापर्यंत पोहोचले असताना सुद्धा महाबळेश्वर या ठिकाणी जे काही अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अध्यक्षविना त्या ठिकाणी पार पडलेलं आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न, मॅकबेथ या शेक्सपियरच्या नाटकाचा मराठीत अनुवाद कोणी केला। तर आता एकूण अनुवादित ग्रंथ आणि ग्रंथकार आपल्या व्हिडिओवर आहेत, तुम्ही किती पाहिले हे मला माहीत नाही, कारण
या ठिकाणी मॅकबेथ हा जो काही शेक्सपियरचं नाटक आहे या नाटकाचा अनुवाद एकूणच परांजपे यांनी केलेला आहे. त्यानंतर हे जी काही राम गणेश गडकरी असतील, कृष्णाजी प्रभाकर खांडेल असतील किंवा गोविंद बल्ला देवळ असतील या ठिकाणी यांनं तो अनुवाद मॅकबेथ या शेक्सपियरच्या नाटकाचा मराठीत अनुवाद केला नाही, तर विवा शिरवाडकर यांनी राज मुकुट या नावानं मॅकबेथ या शेक्सपियरच्या नाटकाचा मराठीत अनुवाद केलेला आपल्याला सांगता येतो. आता हे लक्षात घेत असताना बरेच विद्यार्थी कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर, गोविंद बल्लाळ देवळ किंवा राम गणेश गडकरी अशा पद्धतीची ही नावं त्या ठिकाणी लिहिली असतील, परंतु हे पर्याय चुकीचे आहेत मित्रांनो. त्यांना राज मुकुट या नावानं मॅकबेथ या शेक्सपियरच्या नाटकाचा मराठीत अनुवाद केलेला आपल्याला विवा शिरवाडकर यांनी केलेला सांगता येतो. अगदी त्याच पद्धतीनं सीमा परांजपे यांनीही त्या मॅकबेथचा अनुवाद केलेला आहे. जोशी यांचंही नाव त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. एकूणच प्रश्नपत्रिकाचा ज्यावेळेस आपण स्पष्टीकरणात्मक विचार करतो, तर विद्यार्थी मित्रांनो हे अभ्यास करत असताना आपण बऱ्याच वेळेस काही स्पष्टीकरणात्मक माहिती त्या ठिकाणी घेत चाला, वाचत चाला, कारण अशा पद्धतीचे प्रश्न आल्याच्या नंतर आता प्रश्नांची काठिण्य पातळी जरी थोडी उच्च असली तरी पण मात्र हे प्रश्न तुमच्या बुद्धीच्या जोरावर सुटणारे होते हेही मी या ठिकाणी सांगतो. कारण आपण मराठीचा अभ्यासक म्हणून ज्यावेळेस आपण अशा प्रश्नपत्रिकेचा विचार करतो त्यावेळेस ही प्रश्नपत्रिका आपल्याला सुटायलाच पाहिजे होती. त्याचं कारण असं, कारण हे जे काही प्रश्न होते ते तुमच्या बुद्धीची कसोटी पाहणारे होते. कारण असं काही खूप वेगळ्या पद्धतीचे प्रश्नपत्रिका आहे असं अशातला भाग नाही, परंतु तुमचा जो अभ्यास आहे तिथलं जे माइंड आहे त्यावर हे प्रश्न सुटणारे होते. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अनुकरण हे वरवरचे असते ते बाह्य वाङ्मय घटकापुरते सीमित असते. अगदी बरोबर आहे, कारण हे अनुकरण हे वरवरचे असते ते बाह्य वाङ्मय घटकापुरते सीमित असतं. एकूणच तौलनिक साहित्याचा किंवा भाषांतर रूपांतरित याचा विचार करू, अनुकरणाचा विचार करू, त्यावेळेस अशा पद्धतीचे विधाने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून वरील विधान संपूर्णतः सत्य आहे हे पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे. आता ही मी तुम्हाला जे काही उत्तरं सांगतो आहे तो 100% या ठिकाणी बरोबर सांगण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहे. काही एखादा प्रश्न इकडं तिकडं चुकला तर त्या ठिकाणी मला तसा कळवावा, आपल्याकडे कन्फर्म माहिती असेल तर मी त्या बाबतीत किंवा त्या संदर्भात स्पष्टीकरणही आपल्याला देऊ शकतो. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे शेक्सपियरियन सॉनेट मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळीच्या संदर्भात कशी केली जाते. अतिशय आपल्या सुनीत हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये आणि विशेषतः आपल्या चॅनलवरही मी याच्यावर व्हिडिओ आणि तोही संपूर्ण माहितीच्या माध्यमातून व्हिडिओ बनवलेला आहे. कारण याच्या अगोदरही सुनीत किंवा स्वानेटवर प्रश्न आलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी स्पष्टीकरणात्मक माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. आता ही किती विद्यार्थ्यांना पाहिली काय हे नाही मी सांगत, परंतु या ठिकाणी शेक्सपियरियन स्वानेटमधील काव्यगत आशयाची जी विभागणी ओळीच्या संदर्भात कशी असते तर ती 12+2 म्हणजे 12 आणि 2 अशा पद्धतीने, म्हणजेच एकूणच सुनीत म्हणजे काय ते 14 ओळींची कविता हे सुनेटच्या माध्यमातून किंवा स्वानेटच्या माध्यमातून एक व्याख्या त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे 8 आणि 6, 8 आणि 6 14 होतात हे ठीक आहे, 10 आणि 4 हेही 14 होतात, 9 आणि 5 हेही ठीक होते, परंतु शेक्सपियरियन सॉनेटमधील जी काव्यगत आशयाची विभागणी होती ती 12 आणि 2 अशाच प्रकारची होती आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. जर ज्या विद्यार्थ्याला मोरोपंतांची एकूण जे काही साहित्यकृती आहेत त्या साहित्यकृती जर माहीत असतील तर या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडून. आता एक लक्षात घ्या, मोरोपंतांनी एकूण जी काही ग्रंथसंपदा आहे ती नक्कीच मला वाटतं की कोणताही विद्यार्थी किंवा मी जरी असलो तरी एकूण रामायण किंवा मंत्र रामायण त्यांची जी काही केकावली आहेत आर्य आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं अवघड जाईल. परंतु या ठिकाणी एक पर्याय लक्षात घेण्यासारखा होता तो म्हणजे मंत्र रामायण हे गाजलेलं आपल्याला लक्षात यायला पाहिजे होतं आणि मंत्र रामायण हा जो काही पर्याय आहे हा पर्याय इतरत्र कुठेही नाही हे लक्षात घ्या. आता म्हणजे
प्रश्न सोडवत असताना तुम्हाला म्हणजे त्यांना निरुष्ट रामायण लिहिलेलं आहे, सीता रामायण लिहिले आहेत, पण सद्गुरु रामायण या ठिकाणी आहे म्हणजे हा पर्याय चुकत आहे. दाम रामायण त्यांना लिहिलेलं आहे, हनुमान रामायण त्यांना लिहिलेलं आहे, परंतु सद्गुरु रामायण हा पर्याय या ठिकाणी अधिक असल्या म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. म्हणजे पहा, लक्षात एकूण पर्याय लक्षात घेतल्यानंतर आपलं असं लक्षात येतं की सीता रामायण त्यांना लिहिलेलं आहे, हनुमान रामायण लिहिलेलं, परंतु इथं सुद्धा सद्गुरु रामायण आहे. म्हणजे सीता रामायण म्हणजे एकूण रामायण कोणते कोणते लिहिले ते मी या ठिकाणी सांगतो. दिव्य, सुख, कविप्रिय, सौम्या, निरोष्ट, दाम, संदर्भ, मात्रा, उमा, सेव, त्यानंतर गंगा, काशी, प्रयोग, सार, धन्य, श्रीराम, त्यानंतर गीता रामायण, त्रिसत्त, तंत्रमय, रम्य मंत्र, मंत्री, बाल रामायण, मंत्र रामायण, राज रामायण, ऋषी रामायण, तीर्थ रामायण, अशा पद्धतीची रामायणं मोरोपंतांच्या नावावर असलेले अजूनही रामायण आहेत. मी थोडक्यात काही सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, परंतु या ठिकाणी सोडवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी एक क्लुप्ती होती, ते म्हणजे मंत्र रामायण हा जो काही पर्याय आहे किंवा हे जे काही रामायण आहे हे इतरत्र कोणत्याच पर्यायामध्ये नाही, म्हणून हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, बी हा पर्याय, आणि ते 100% या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याला सांगता येतं. म्हणून बाकीचे पर्याय चुकीचे असून बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आता हा तर प्रश्न आपला बऱ्याच वेळेस चॅनलच्या माध्यमातून तुम्ही 2-3 वेळेस झालेला आहे, आपल्या पुस्तकात आम्ही ह्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. एकूणच तोंडलिका समीक्षेचा जनक असं कोणास म्हटलं जातं, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना तोंडलिका साहित्याचा जनक असं म्हटलं जातं, की बंगाली साहित्यातून प्रथमतः त्यांनी तोंडलिका साहित्याच्या माध्यमात किंवा तुलना करण्याच्या माध्यमातून आपल्याला साहित्याची तुलना केलेली सांगता येतं. जॉर्ज रायडन असतील, मॅथ्यू अर्नॉट किंवा हरिनारायण आपटे, ही पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा पर्याय, आता इथं थोडं कन्फ्युजन याच्यासाठी आहे की महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीवर दिसून येतो. आता साहित्यकृतीवर म्हणजे त्या आता एकूणच विभास शिरवाडकरांची कादंबरी हे चूक आहे, त्याच्यानंतर मर्डेकरांची कवितेवरही प्रभाव आहे, बबरा बगोल यांच्या सूड हेही चूक आहे, आणि पुशे रेगे यांच्या कवितेवर आहे. परंतु मला या ठिकाणी सांगतो की पुशे रेगे यांची जी काही कविता आहे या कवितेवर या ठिकाणी हा पर्याय बरोबर यायलाच पाहिजे, आणि तो ही मर्डेकरांची कविता आहे त्याच्यामध्ये ही गांधी यांच्या व्यक्तिमत्व, परंतु पुशे रेगे यांच्या कवितेवर मला वाटतं की महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा आपल्याला दिसून येतो, त्यांच्या साहित्यकृतीवर मुळात दिसून येताना आपल्याला सांगता येतो. ह्या पर्यायाच्या संदर्भात थोडा कन्फ्युजन आहे, त्याचं कारण असं मर्डेकरांची कविताही त्याच्यामध्ये येते आणि पुशे रेगे यांची कविताही, म्हणून या ठिकाणी, परंतु सी हा पर्याय बरोबर द्यायला पाहिजे असं आपण येणाऱ्या कालावधीत याचं उत्तर पाहणारच आहोत, परंतु पुशे रेगे हे या ठिकाणी बरोबर करून घ्यावं. पुढचा प्रश्न, नॅशनल बुक ट्रस्टनं भारतीय भाषामधील साहित्यकृतींची भाषांतरे प्रकाशित करण्याच्या उपक्रमास काय नाव दिले. तर आता नॅशनल बुक ट्रस्टनं भारतीय भाषामधील साहित्यकृतींची भाषांतर मला हे नाव दिलेलं आपल्याला सांगता येईल. या संदर्भातही थोडा कन्फ्युजन आहे, तरी पण भाषांतर मला हे लक्षात घ्यावं, आदान प्रदान, रूपांतर मला किंवा आंतरभारती हे पर्याय या ठिकाणी आपण चुकीचे असल्याचं सांगू शकतो. पुढचा प्रश्न, तोंडलिका साहित्य या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक आपल्याला चंद्रशेखर जागीर यांचा तोंडलिका साहित्य अभ्यास आणि तत्वे आणि दिशा, अनंत पाटील हे तर आताच्या काळातले त्यांचे काही ग्रंथ आहेत, आणि वसंत बापटांचे बी काही ग्रंथ आहेत, परंतु तो तोंडलिका साहित्याचा पहिला ग्रंथ नाही. तर चंद्रशेखर जागीरदार असं मला वाटतं की चंद्रशेखर जागीरदार हे तोंडलिका साहित्य अभ्यास तत्वे आणि हा जो काही ग्रंथ आहे तो तोंडलिका साहित्याच्या संदर्भातील किंवा या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न, मराठी वाङ्मयीन संस्कृत कोणत्या 2 प्रक्रियांचे सरमिसळ होत गेली. तर प्रभाव आणि प्रभाव, ज्या ज्या वेळेस आपण वाङ्मयीन संस्कृतीचा विचार करतो त्यावेळेस प्रभाव 75 साहित्याचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी पडलेला दिसतो, आणि प्रभाव आपल्या साहित्यात इतरत्रही तो प्रभाव आणि प्रभाव हा एकूणच तोंडलिक साहित्याच्या संदर्भातून या ठिकाणी कुणी पाश्चात्यकरण आणि संस्कृतीनं हाही त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतो, परंतु प्रभाव आणि प्रभाव हा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असतो. भाषांतरकार आणि टीका, टीका आणि भाष्य हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, परंतु या 2
90% प्रभाव आणि प्रभाव हा उत्तर किंवा बरोबर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न, यमुना पर्यटन या कादंबरीचा अपवाद वगळता प्रारंभीच्या काळातील मराठी कादंबऱ्या कोणत्या प्रकारच्या होत्या? तर रंजनवादी प्रकारच्या असल्याचं आपल्याला सांगता येईल. सामाजिक विश्लेषण, पण सामाजिक विश्लेषण या ठिकाणीच म्हटलंय की यमुना पर्यटन या कादंबरीचा अपवाद वगळता अशा पद्धतीचं, म्हणजे त्या ठिकाणी सामाजिक विश्लेषण होतं. प्रारंभीय काळात मराठी कादंबऱ्या ह्या कोणत्या प्रकारच्या होत्या? तर संवाद प्रचुरता आत्मदिवनक किंवा रंजनवादी हे पर्याय ठिकाणी बरोबर असायला काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न अतिशय सोपे प्रश्न होते हे लोकसाहित्यावरचे, कारण लोकसाहित्याच्या संदर्भात प्रश्न विचारतात आणि अगदी सोप्या पद्धतीचे हे प्रश्न असतात. लोकसाहित्य विषयक अभ्यासातील भारतमूलक जो काही सिद्धांत आहे तो कोणी म्हणला? तर थिओडोर बेनबे यांनी भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करताना भारतमूलक लोकसाहित्याच्या अभ्यासातील जो काही सिद्धांत आहे तो थिओडोर बेनबे यांनी मांडलेला आपल्याला सांगता येतो. कारण जेम्स फॅरेर असतील, जुलियस क्रोन असतील किंवा ए बी टायलर असतील, हे पर्याय या ठिकाणी 100% चुकीचे आहेत आणि हा पर्याय या ठिकाणी 100% बरोबर आहे. म्हणजेच लोकसाहित्य विषयक अभ्यासातील भारतमूलक जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत थिओडोर बेनबे यांनी त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला सांगता येईल. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की लोकसाहित्या संदर्भात किंवा लोकसाहित्य अभ्यासात वर्णनात्मक अभ्यास पद्धतीचा वापर करून कोडी ओखाणे यांचा अभ्यास कोणी केला? तर रॉल्फ कॉल्स यांनी 19 भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मॅक्स मुलर असतील, रॉल्फ कॉल असतील किंवा इतरही काही अभ्यासक आहेत, परंतु रॉल्फ कॉल्स यांनी वर्णनात्मक अभ्यास पद्धतीचा या ठिकाणी वापर करून लोकसाहित्यात वर्णन कोडी आणि उखाणे यांचा अभ्यास केलेला आपल्याला सांगता येतो. कार्ला अब्राहिम, जुलियस क्रोन किंवा आर्चल ट्रायडर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधी 100 प्रश्नांचाही विचार आपण करणारच आहोत, परंतु हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या संदर्भात काही अडचणी असतील तर मला त्या कमेंटच्या माध्यमातून किंवा कॉल करूनही आपण सांगू शकता. सांस्कृतिक दृष्टिकोनातून दैवत कथांचा अभ्यास करणं मराठीतील अभ्यास कोण? तर लोकसांस्कृतिक दृष्टिकोनातून दैवत कथांचा जो अभ्यास आहे तो राची डेरे यांच्या नावावर आहे, कारण अगदी त्या पद्धतीचे ग्रंथही आपल्याला त्यांच्या नावावर असलेले सापडतात. गह खरे, दवा पोद्दार किंवा विकार आजवाडे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या संदर्भात आपण अजूनही काही प्रश्न राहिले त्याचाही विचार करणार आहोत. लवकरच 19 प्रश्नांच्या संदर्भात आपले हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी नक्कीच करेन. त्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्या कळवाव्यात. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच त्या ठिकाणी नेटची परीक्षेची तारीख तुमच्यासमोर येईल. ती 1 जानेवारीच्या नाही परंतु फेब्रुवारी किंवा मार्च एप्रिलमध्ये सुद्धा ती परीक्षा होऊ शकते. एकूणच अजून मराठी विषयाच्या संदर्भात काही अडचणी असतात नक्कीच त्या ग्रुपवर किंवा आपल्या ह्याच्यावर किंवा शब्द हा बहुसार या ग्रुपवर ज्या विद्यार्थ्यांना सामील व्हायचे आहे त्यांनी 95 03 28 19 28 या नंबरवर कॉल करावा किंवा मेसेज पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी जास्तीचा वेळ न घेता थांबतो.